कधी झालं आहे आणि कुठलं हॉस्पिटल आहे? अबाडा ना बॅक कोहिनूर हॉस्पिटल, त्याला व्हेंटिलेटर वर ठेवलं. मी स्क्रीनिंग संपल्यावर येऊ का? या या, नो प्रॉब्लेम, मी तुला कळवतो वन्स आय रीच. ओके या, ओके थँक्स, ग्रेट, ओके बाय बाय. ओके वी कॅन स्टार्ट. You know, I think aapko jana chahiye. Hai na? Yeah. You know, because it's my uncle and he's very close to me. Of course, RK, please go. Thanks. Okay. Sit. What's up, Reno? Yes, sir. Yes, sir. Bye. I'll be back soon. Yeah, chalel. Haan, dada. Mi nikalo aata. Tura circle door fetch karto. Okay? साहेब, भाऊंचा फोन आला होता, म्हणत होते गजू काका खूप आजारी आहेत. अरे आला होता मला पण, मी करतो त्याला. तुम्ही फोन उचलला नाही ना की भाऊ आम्हाला सगळ्यांना फोन करतात. हो, सवय लागली आहे त्यांना. मग इमर्जन्सी आहे की असंच गेलं हेच कळत नाही. हा बघा आला. कळलं. जातोय मी तिथे. मी पण निघतोच आहे. आता तुम्ही कशाला निघताय? तुम्ही ती बस बीस धरून येणार, नाही तर तुम्ही जा, मी जात नाही. गजूला व्हेंटिलेटर वर ठेवलंय रे भाऊ. ठीक आहे, जा तू. बर, गावाला फोन तू करतोस का मी करू? मी करतो. तुम्ही आता सगळ्यांना फोन करत बसू नका प्लीज. फोन ठेवतो. बाय. आणि फोन कर. हे फेस्टिवल फक्त मर्यादित थिएटर मध्ये किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती येणाऱ्या चित्रपटांपुरतच नाही, तर यात समावेश आहे शॉर्ट फिल्म्सचा सुद्धा. हे फेस्टिवल मराठी आहे, मराठी चित्रपटांचा आहे, पण फक्त मराठी भाषिक जी मंडळी आहेत त्यांच्याच करता आहे असं नाही, पण अमराठी पण जी मंडळी आहेत ती मंडळी सुद्धा मराठी चित्रपट पाहते बरं का. बरं, रेड एफ एम चॅनल हे फक्त नॅशनल जरी असलं तरी ते लोकल सुद्धा आहे, कारण 68 स्टेशन्स आहेत रेड एफ एमचे, आणि प्रत्येक भाषेला प्राधान्य देऊन रेड एफ एम पुढे जात आहे आणि लोकांची करमणूक करत आहे, लोकांचं मनोरंजन करत आहे. तर लक्षात ठेवा, हे फेस्टिवल आहे तुमच्या खिशात. वा, थँक्यू सचिनजी. बाय द वे, सचिनजी आणि मलिष्काच्या दिलखुलास गप्पा ऐकायला विसरू नका दुपारी 12 वाजता. चला तर मग सुरू करूयात आपला हा दिमाखेदार रंगतदार सोहळा, सुपर हिट्स मराठी फिल्म फेस्टिवल.